श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या ही स्वामीचरणी प्रार्थना। नामजप हा प्रत्येकजण करत असतो, पण नामजप करताना लिखित स्वरूपात नामजप कसा करावा आणि लिखित स्वरूपात नामजप केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल घडतात याची सर्व माहिती आज मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थांना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर नामजप करताना आपले लक्ष बऱ्याच वेळा नामजप किती झाला किंवा नामजप मोजण्यात जास्त जातो, पण अशामुळे आपण केलेला नामजप देवाच्या चरणी पोहोचला का, नामजपाची भावना पूर्णपणे योग्य होती का याचा विचार केला पाहिजे। नामजपाची अनुभूती आपण घ्यायला हवी, याचा अर्थ नामजपाच्या संख्येकडे लक्ष देऊ नये असे नाही। खरे तर साधनेच्या पहिल्या टप्प्यात संख्यात्मक नामजपही तेवढाच महत्त्वाचा आहे, परंतु संख्यात्मक नामजप करता करता आपल्याला ईश्वराला अनुभवत नामजप करायचा आहे। आपण नामजप जेव्हा करत असतो तेव्हा भगवंताला सांगायचं आहे की हे देवा, मी नामजप करायला सुरुवात केली आहे आणि तुम्हीच माझ्याकडून नामजप पूर्ण करून घ्या। हा नामजप माझ्याकडून चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ दे, यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये अशी प्रार्थना स्वामीचरणी करायची आहे। देवाला शरणागत भावाने प्रार्थना केल्यावर नामजप होण्यातील विघ्ने दूर होऊन नामजप चांगला होण्यासाठी लाभ होतो। तुमची जर एखादी इच्छा असेल, जर ती कठीणातली कठीण इच्छा जरी असली तरी ती पूर्ण व्हावी यासाठी नामजपाचा लाभ होतो। किंवा तुम्हाला कोणत्या ही गोष्टीची गरज असेल, आर्थिक समस्या असतील, घरात सतत आजारपण चालू असेल, अशा बऱ्याच समस्या भेडसावत असतील, तर कोणतीही समस्या दूर होण्यासाठी नामजप करावा। पण तो नामजप करताना संकल्प करून करावा, ज्यामुळे तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते। अगदी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत 21 दिवस किंवा 11 दिवसाची ही प्रभावी सेवा तुम्ही करू शकता। तर आता लिखित नामजप म्हणजे नक्की काय, तर जो आपण नामजप करतो तो वहीमध्ये लिहायचा आहे। या पद्धतीमध्ये प्रथम आपण नामजप उच्चारायचा श्री स्वामी समर्थ आणि नंतर तो वहीमध्ये लिहायचा आणि आपण व्यवस्थित लिहिले आहे का नाही ते बघायचे। यामुळे एक नामजप लिहिताना आपले 3 वेळा नामजपाचे स्मरण होते। हा नामजप करत असताना आपले डोळे, हात, मन, बुद्धी नामात गुंतलेले असते, त्यामुळे नामजप करताना आपले मन भरकटण्याची शक्यता कमी असते। नामजपाच्या वह्या घरी ठेवल्यामुळे नामस्मरणाची गोडी लागते, घरातील नकारात्मकता हळूहळू कमी होऊन बुद्धीही स्थिर होण्यास मदत होते, घरातील वातावरण सात्विक होण्यास मदत होते। आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील लहान मुलांवरही धार्मिक संस्कार होण्यास मदत होते। तर नामजप वहीत लिहिल्यामुळे नामजपाची आपल्याला गोडी लागायला सुरुवात होते। नामजपाची गोडी लागल्यानंतर नामजप मोठ्याने म्हणण्यास सुरुवात करावी, त्यानंतर नामजप मनातल्या मनात करायला लागाल, ज्यामुळे कधीही नामजप करताना तुमच्या मनात इतर वाईट विचार घोळणार नाहीत किंवा येणार नाहीत। तुमचे पूर्ण लक्ष केंद्रित हे नामजपावरच होईल। लिखित नामजप करण्यासाठी नवीन वही घालावी, वही लहान असली तरी चालेल। वहीच्या प्रत्येक पानावर किमान 108 वेळा नामजप लिहावा। नामजप नवीन वहीत लिहायच्या अगोदर श्री गणेशाय नमः लिहावे, नंतर श्री स्वामी समर्थ असे 108 वेळा लिहावे। लिखित नामजप लिहिण्याचे काही नियम आहेत। शक्यतो नामजप लिहिण्याअगोदर आंघोळ झालेली असावी। दुपारी किंवा सायंकाळी नामजप लिहित असाल तर हातपाय तोंड धुवून बसावे। शक्यतो भर दुपारी 12 ते 12:30 दरम्यान लिखित नामजप करू नये। असे म्हटले जाते की लाल शाईनेच नामजप लिहावा, नामजप अर्धवट लिहून सोडू नये। नामजप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असे उच्चारणही चालू असावे। नामजप कोणत्याही भाषेत लिहिला तरी चालतो, तुम्हाला जी भाषा येत असेल त्यानुसार नामजप लिहावा। लिखित नामजपाची वही एका ठराविक ठिकाणी स्वच्छ जागेत ठेवावी, त्याची पाने खराब करू नये।
नामजपाच्या वहीवर धूळ साठू देऊ नये, पायाखालीही ती वही येऊ देऊ नये. नामजपाची पाने व्यवस्थित राहावीत यासाठी त्याला एका ठराविक ठिकाणीच ठेवावे. नामजपाची वही पूर्ण झाल्यानंतर त्या वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवता भ्यो नमहा असे म्हणून अक्षता, पाणी, गंध, हळद, कुंकू, फुले, नैवेद्य, साखर असे अर्पण करून करावी. ही वही नंतर स्थानिक स्वामी समर्थ मंदिरात अर्पण करावी किंवा घरीच योग्य ठिकाणी ठेवून द्यावी. लिखित नामजप कोणी करावा? तर लिखित नामजप हा लहान मोठे, स्त्री पुरुष ज्यांना लिहिता येते त्यांनी ही सेवा केली तरी चालते. एकावेळी कुटुंबातील सर्वांनी ही सेवा केली तर त्याचा परिणाम लवकर होतो, आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते. कारण एकाने नामजप करणे आणि सगळ्यांनी मिळून नामजप करणे यातील एकत्रित प्रार्थनेमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्मिती होऊन इच्छित गोष्ट लवकरात लवकर मिळते असे म्हटले जाते. आता लवकरच स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि या काळात स्वामी समर्थांची कोणतीही केलेली सेवा ही फलद्रूप होते असे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थ हा जप सर्वांनी मिळून केल्यानंतर जसजशी नामजपाची संख्या वाढत जाते तसतसे आपल्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होते किंवा नामजपाची प्रचिती येऊन आपली परिस्थिती सुधारू लागते. असे म्हटले जाते की 6 लाख नामजप झाल्यावर आपल्याला नामजपाची प्रचिती यायला सुरुवात होते. यामुळे आर्थिक समस्या तर सुटू लागतातच, पण घरातील संततीविषयी समस्या, नोकरीविषयी, आरोग्यविषयी समस्या यामध्ये सुद्धा आपल्याला नामजपाचा चांगला परिणाम दिसून येतो. माझी श्रद्धा श्री स्वामी समर्थांवर असल्यामुळे मी श्री स्वामी समर्थ असा नामजप करावा असे सांगितले आहे. पण तुमचा कोणत्याही देवावर विश्वास असेल त्या देवाचा सुद्धा नामजप केल्याने तेच परिणाम दिसून येतात. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही ओम नमः शिवाय, जय श्रीराम, ओम गंगणपते नमहा या प्रकारे सुद्धा लिखित नामजप करू शकता. वरील सर्व नियम पाळून तुम्ही जर लिखित नामजप केला तर तुम्हाला 100% त्यामध्ये फायदा झालेला दिसून येईल. देवावर विश्वास ठेवा, देव नेहमी चांगलंच करतो. जय श्री स्वामी समर्थ.